इंडस्ट्री म्हणणार आमच्याकडे कला ऑडियन्स येत नाही, ऑडियन्स म्हणणार आम्हाला तुम्ही चांगले चित्रपट देत नाही. मला आणि संजय दादाला, म्हणजे ज्याला मी दादा म्हणते, इथेच खरं तर संपलंय सगळं. जबाबदार व्यक्तिमत्व तुम्ही जर का आहात, तर तुम्ही जर का तुम्हाला कुठला पॉईंट मांडायचा आहे तर त्याच्यात क्लॅरिटी असली पाहिजे. ती क्लॅरिटी जर का नसेल तर मला चीटेड फिलिंग येणारच आहे, मग मी प्रश्न विचारणारच आहे, मग ते का झोंबत आहे. राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, त्यांचं नाही. आज आपण ज्या व्यक्तीला भेटणार आहोत, अशा अभिनेत्रीला भेटणार आहोत जिला ओळखीची गरज नाही आहे. तुम्ही सगळे तिला छान ओळखता, त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये तेजू तेजा अशा नावांपासूनचा तिचा प्रवास होता. तुम्ही तेजस्विनी पंडित असं इथपर्यंत ती पोहोचली असं मला वाटतं, कारण तो प्रवास जवळून पाहिला आहे तिचा. तर अशी तेजस्विनी पंडित आपल्यासोबत आहे. नमस्कार, तुझं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीच्या आमच्या शोमध्ये. खूप खूप धन्यवाद. मी जसं म्हटलं की मी तुला अगबाई अरेच्यापासून पाहते आहे, तू तेव्हाही मला लाजरी बुजरी अशी वाटली नव्हतीस. तू जी स्वतःची मतं होती तू ठाम होतीस, तू थेट चेहऱ्यावरनं दिसायचीस. आणि आत्ता इतका हा लांबचा प्रवास, अजून खूप पुढे जायचं आहे, पण या प्रवासापर्यंत मला विचारायला आवडेल. आत्ता तू प्रोड्युसर झाली आहेस, आणि आमच्या डोक्यात किंवा सगळ्यांच्याच डोक्यात असतं प्रोड्युसरकडे नवीन ॲक्ट्रेस जेव्हा जातात तेव्हा त्या थोड्याशा घाबरलेल्या असतात. तुझ्याकडे येताना मला वाटतं असं नसेल. नाही, खरं तर खूप मी या क्षेत्रात असल्यामुळे किंवा मी ॲक्ट्रेस असल्यामुळे लोकांना, लोक मला नावानिशी पण ओळखतात, आणि थोडंफार मे बी आजूबाजूला विचारून की कशी आहे बाबा, अप्रोचेबल आहे का. तर मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये मुळातच मराठी इंडस्ट्रीमध्ये असं कोणी खूप अनअप्रोचेबल वगैरे असं कोणी नाही आहे. तर पण आणि त्यातून मला असं वाटतं की फिमेल प्रोड्युसर असल्यामुळे थोडासा फरक पण पडतो. तर आय एम व्हेरी मच अप्रोचेबल, माझ्याकडे खूप सेक्युअर्डली खूप कम्फर्टेबली मुली येतात, आणि मला माझ्याकडे काय म्हणत, इफ दे वॉन्ट वर्क, काही काम हवं असेल तर अगदी आवर्जून सांगतात सुद्धा. सो पण तू जेव्हा पहिल्यांदा जायचीस, अशी जेव्हा फोन करून कोणी बोलवलं, तेव्हा तेजस्विनीच्या मनात पहिले काय विचारायचे, किंवा घाबरायची का, किंवा काही चार लोकांना विचारायची का, बाबा असं असं बोलवलंय काय व्यवस्थित आहे ना माणूस, म्हणजे अशी चर्चा व्हायची का एकंदरीत? नाही, आय थिंक तेव्हा तर अशी, आता तरी सोशल मीडिया आहे की तुम्ही कोणी बोलवलंय असं म्हटल्यानंतर तुम्ही आधी फर्स्ट काय करता, तुम्ही त्यांची प्रोफाईल चेक करता की कोण व्यक्ती आहे, म्युच्युअल फ्रेंड्स कोण आहेत असं वगैरे, तुम्ही तुम्हाला ते साधन तरी आहे. आय थिंक वेन आय स्टार्टेड ह्यातलं काहीच नव्हतं, त्यामुळे कोणाला चार लोकांना विचारणं वगैरे अशातला काही भागच नव्हता. मी आय थिंक तेवढी बिंधास्तच होते की जाऊयात बघूयात आणि कशी व्यक्ती आहे, जर का वाटलं गडबड आहे तर मग तडक निघून जायचं. हा ऑप्शन आपल्याकडे ऑलवेज असतोच. बरोबर. मी पूर्वीपासूनच कधी अशी बुजरी व्यक्तिमत्वच नव्हते, तर त्यामुळे कोण आहे, कोणाबरोबर बोलायचंय, काय बोलायचंय हे ठरलेलं असायचं. आणि तिथे गेल्यानंतर बाबा आपलं काम आणि आपल्या कामातनं मिळालेलं काम, तर दॅट्स इट, तेवढंच कॉन्सन्ट्रेशन आधीपासून होतं, तर कधी अडचण आली नाही. पण आजच्या मला वाटतं बऱ्याच पालकांमध्ये कदाचित असे विचार असतात की इंडस्ट्री म्हटलं की नको बाबा दोन हात लांबच, किंवा मुली जेव्हा म्हणतात की मी विचार करते या क्षेत्रात जायचा आई वडिलांना, ते म्हणतात नको आपलं जे चाललंय ते बरं, आपण काय त्या गावचे नाही. खरं तर हे क्षेत्र अजिबातच अवघड नाही आहे. अवघड नाही म्हणजे सुरक्षितता त्याच्या पद्धतीने, म्हणजे त्या अनुषंगाने अजिबातच अवघड नाही आहे. मराठी क्षेत्र तरी मी अगदी, मी या क्षेत्रातच 20 वर्ष आहे, त्यामुळे मी अगदी आवर्जून सांगू शकते की इथे कुठल्याही विचित्र पद्धती नाहीत. इथे कामातनं काम मिळतं किंवा काम बघितलं जातं कामातनं, कधी कधी तर एका सीनवरनं तुम्हाला शोधलं जातं, कुठल्या तरी रीलवरनं तुम्हाला शोधलं जातं, आणि अशा प्रकारे कास्टिंग होतात. आणि त्यातून इंटेन्शन्स मला असं वाटतं की फिल्म मेकिंगचे जर का नसतील तर मग कुठेतरी थोडंसं गडबड होण्याची शक्यता आहे. पण ते अगदी मी म्हणत मोजके आहेत, म्हणजे 100 पैकी 3 जणं 2 जणं अशी आहेत. आणि आता त्याच 2 जणांकडे जर का तुमच्या नशिबाने तुम्ही पोहोचला तर अवघड आहे. पण मी खूप आवर्जून सगळे पेरेंट्स जेवढे बघतायत आत्ता, त्यांना मी हे सांगेन की हे क्षेत्र मानसिक पद्धतीने थोडंसं अवघड आहे, कारण इथे प्रचंड पेशन्स लागतो, इथे खूप वेळ द्यावा लागतो, इथे अनसर्टिनिटी असते खूप कामामध्ये, त्यामुळे तुमच्या मुलाची किंवा मुलीची ही मानसिकदृष्ट्या जर का त्यांना हेल्प लागली किंवा मदत लागली तर तेवढीच लागू शकेल. पण अदरवाईज मला म्हणजे
सेक्युअर्डच वाटतं. हे क्षेत्र मी इतकी वर्ष काम करते ह्याच्यावरनं तरी मी सांगू शकते की हे सेक्युअर्ड आहे. आणि फक्त ऑनलाईन गोष्टींना भूल पडू नका इतकं मी आवर्जून सांगेन की तुम्हाला कोणीतरी ऑनलाईन अप्रोच केलं आहे तर मग थोडीशी बॅकग्राऊंड चेक करा. आणि जसं मी म्हटलं की सोशल मीडिया आता अवेलेबल असल्यामुळे तुम्हाला त्यांची बॅकग्राऊंड चेक करणं हे खूप सोपं झालं आहे, तर ते तुम्ही जरूर करा. आणि चांगल्या लोकांकडे आपल्या मुलांना पाठवा आणि चांगल्या इंटेन्शननीच इथे कामं मिळतील. म्हणजे काम करणारे इंटेन्शन असतील तर तिथे मग ते चुकीचं जात नाही. बरोबर. आत्ता तू प्रोड्युसर झाली असते, एक प्रश्न असा होता, म्हणजे चर्चा होती सगळ्यांमध्ये, अरे अचानक अशा एका सुंदर वळणावर खड्ड्यात पडायचा विचार का केला, की जो खरं तर डोईजड आहे प्रोड्युसर म्हटल्यावर जिथे पैसा आहे. तू त्या सिनेमांमध्ये तुझा हट्ट नाही आहे की तू दिसावंस, तू दुसऱ्यांना संधी देतेस असं म्हणजे. आणि दिखताय व बिकतायच्या जमान्यात तेजस्विनी पडद्या मागून पटकन इतक्या या कमी वयात इतक्या लवकर हा डिसिजन घेतला, म्हणजे काय मोमेंट होती ती? एक तर मला हाच अप्रोच बदलायचा आहे की म्हणजे एक आपल्याकडे काय आहे की एखादी ॲक्ट्रेस ही या या वयापर्यंत तिने ॲक्ट्रेस म्हणूनच काम केलं पाहिजे, किंवा ती ग्लॅमरसच दिसली पाहिजे, किंवा ती अशीच दिसली पाहिजे, हे आपल्याकडचे नॉर्म्स आहेत. हे कोणी लिहिलेत कसे लिहिलेत मला काही माहिती नाही आहे, पण मला असं वाटतं की मी हा निर्णय घेतला बिकॉज मला, मी बिगर पिक्चरकडे बघते, मी इंडस्ट्री ग्रो करण्यासाठी प्रोड्युसर झाली आहे. मी कुठल्याही पर्सनल सॅटिस्फॅक्शनसाठी किंवा कुठल्याही काय म्हणत माझीच बॅट माझीच बॅटिंग वाल्या माइंडसेटनीच मी इथे आलेली नाही आहे. तर प्रोड्युसर होणं हे जितकं दिसताना सोपं दिसू शकतं तितकं ते डेफिनेटली नाही आहे. खूप रिस्क फॅक्टर्स इन्व्हॉल्व्ड आहेत, खूप गोष्टीचे कॅल्क्युलेशन्स आहेत. आणि त्यातून मी जसं म्हटलं असतं की प्रत्येक फिल्ममध्ये मी असेन हा या अट्टाहासासाठी जर का मी प्रोड्युसर झाले असते तर ते खूप स्वार्थीपणाचं झालं असतं. तर मला असं पाहिजे की चांगले सिनेमे बनवायचे ज्या सिनेमामध्ये खरंच आता मी काय कॉलेज गोईंग दिसू शकत नाही, आणि तसं मी जर का स्वतःला पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न केला तरी ते खोटं वाटेल. मग एखादी कॉलेज गोईंग मुलगी जी दिसणारी असेल तिला चान्स का नाही द्यायचा, किंवा ज्या आहेत एक्झिस्टिंग आपल्याकडे ज्या नट्या आहेत त्यांना चान्स का नाही द्यायचा? आणि इथे कमीपणाचं का वाटतं सारखं की मी हा रोल केला नाही, हे कमीपणाचं का वाटतं की मी करू शकले असते पण तिने केला? हे कॉम्पिटिशनवाला मुद्दाच नाही आहे ना इथे, इथे ग्रोईंग टुगेदर हा मुद्दा आहे. तर मला ॲज अ प्रोड्युसर असं वाटतं की मी ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये जर का चार चांगले प्रोजेक्ट्स देऊ शकले, त्याच्यातनं चार नवीन चेहरे देऊ शकले, किंवा चांगल्या रोल्समधनं जे आपले नटनटे आहेत किंवा अभिनेते अभिनेत्री आहेत त्यांना जर का मी अजून पुढे जाण्याची संधी दिली तर मी ओव्हरऑल एका इंडस्ट्रीसाठी काम करते. मी फक्त स्वतःचा त्याच्यामध्ये फायदा बघत नाही. आणि ही जी तू म्हणतेस ना की हा जो खड्डा आहे हा खड्डा भरण्याचं काम कोणीतरी करायला पाहिजे, तर त्याची सुरुवात कोणीतरी करायला पाहिजे. तर म्हणून मी आय थिंक या क्षेत्रामध्ये आलेली आहे. आणि मला निर्माती होण्याचा अजिबातच म्हणजे 0% रिग्रेट आहे. जे प्रोजेक्ट्स असे आहेत ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की अरे हा जॉनर मी एक्सप्लोरच केला नाही, कारण आजतागेत मी जेवढी कामं केली त्याच्यामध्ये मी माझा रोल कुठलाही रिपीट नाही केला, मी वेगवेगळे रोल्सच करत गेले. सो एखादा जॉनर जो येतो नवीन आणि त्याच्यामध्ये जर का माझ्या वयाची स्त्री हवी असेल तर ऑब्व्हियसली मी म्हणणार आहे की आधी मला आपण बघूयात. आणि त्यातून जर का ऑडिशन आणि हे ते असेल किंवा मी जर का त्या लुकला नाही बसले तर मग कोणीतरी आणखी अभिनेत्री होऊ शकते ही कास्ट. अजिबातच असं नाही, अट्टाहास कुठेच नाही की मी काम करायला पाहिजे, पण इच्छा जरूर आहे, पण त्यातूनही मला वेगवेगळं काहीतरी करायचं आहे. इथे जसं कॅटफाईट असते, जसे तुम्ही ॲक्ट्रेस असता तेव्हा, तसं प्रोड्युसर होता तेव्हाही तुमचे हितचिंतक आणि हिताचे चिंतक असेही वाढत असतात. हितचिंतक मी त्या अर्थाने म्हटलं इन्व्हर्टेड कॉमा, की हेही वाढत असतात. पण तुला असा अनुभव किंवा आता तुला ते अनुभव येत असतील जेव्हा निर्माती झाल्यावर असे काही मला असं वाटतं वाढलेत का ते? नाही, खरं तर कॅटफाईट ही आय थिंक फक्त अभिनेत्रींमध्येच जास्त बघितली जाते किंवा अभिनेत्यांमध्येच जास्त, कॅट नाही म्हणता येणार त्याला, काय म्हणूयात मला माहिती नाही, पण हे अभिनेत्रींमध्येच बघितलं जातं. प्रोड्युसरमध्ये अजून तरी माझ्या नजरेत अशी कुठली कॅटफाईट आली नाही. मला उलट असं वाटतं आहे की आपण इंडस्ट्री म्हणून हल्ली कामच नाही करत आहोत, ही एक इंडस्ट्री म्हणून आपण कामच नाही करत आहोत, की आपले रिलीजेस क्लॅश होत आहेत, ह्याला पण फायदा होत नाही, त्याला पण फायदा होत नाही, हाही डब्यात जातोय तोही डब्यात जातोय.
तर आपल्याकडे थोडीशी युनिटी येणं गरजेचं आहे, आपल्याकडे एकत्रित येणं गरजेचं आहे, आपल्याकडे मुळात चांगल्या इंटेन्शनने मोठे सिनेमे बनणं गरजेचं आहे. म्हणजे आपण आता खूप छोटा छोटा विचार करतोय, ते सगळं ॲक्च्युली हातात हात आहे. म्हणजे इंडस्ट्री म्हणणार आमच्याकडे कला ऑडियन्स येत नाही, ऑडियन्स म्हणणार आम्हाला तुम्ही चांगले चित्रपट देत नाही. सो हे दोन्ही गोष्टी एकत्र बॅलन्स होण्याची गरज आहे आणि त्यासाठी कमर्शियल सिनेमे करणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे गटबाजी आहे. आता नावच घ्यायची म्हटले तर जसं आमच्या पत्रकारांमध्ये आम्ही म्हणतो की महेश मांजरेकरांचा एक गट, संजय जाधवांचा एक गट, यांच्या सिनेमांमध्ये हेच लोक दिसतात. पण त्याचा तुला कधी तोटा झाला का? आणि आत्ता त्या गटबाजीवर तुला काय म्हणावं असं वाटतं? मला असं वाटतं मी कुठल्या गटात नव्हतेच कधी. म्हणजे लोक संजय जाधवांच्या गटात तू होतीस. हा म्हणजे लोक उगाच म्हणतात की संजय दादाकडे, पण इनफॅक्ट सईनी संजयकडे जास्त काम केलंय माझ्यापेक्षा. आणि मी इनफॅक्ट त्यांच्या गटामध्ये कधी, मी त्यांची ऑफ स्क्रीन खूप चांगली मैत्रीण आहे, पण ऑन स्क्रीन मला असं वाटतं मी फक्त तुही रे केलाय, ये रे रे पैसा केलाय, दोनच फिल्म केल्यात मी त्याच्याकडे, बाकी मी त्याच्याकडे फिल्म्सच नाही केल्यात. सो गटबाजी खरं तर मला माहिती नाही कशामुळे म्हटली जाते. आणि इनफॅक्ट मला असं वाटतं त्याला पण गटबाजीपेक्षा एक बेटर शब्द देऊया, तो कम्फर्ट लेवलचा असतो. म्हणजे एखादा दिग्दर्शक जेव्हा एखाद्या अभिनेत्रीला वारंवार कास्ट करतो किंवा अभिनेत्याला कास्ट करतो तेव्हा त्याला माहिती असतं की एकतर हा अभिनेता आपलं ऐकेल, बरोबर, आपल्याला ऑफ सेट त्रास देणार नाही, अभिनेता चांगला आहे. म्हणजे एखादा अभिनेता जर का चांगलाच नसेल तर मी त्याला का रिपीट करेन, तो मला परवडणारा सुद्धा आहे, त्याला बॉक्स ऑफिसवरती नाव आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एखादी व्यक्ती कन्सिडर करतो आणि त्याला कास्ट करतो तेव्हा आपल्याकडे का कोण जाणे त्याला गटबाजी म्हटली जाते, पण माझ्या दृष्टीने तो कम्फर्ट लेवल असतो आणि म्हणून ती रिपीट झालेली असते. बरं, त्याच्यानंतर जर का ऑडियन्सलाच असं वाटायला लागलं की जे मलाही कळत जातं की आय थिंक जे संजय दादालाही कळत गेलं की मला नाही बघायचंय, हे त्रिकूट नाही बघायचंय किंवा हा तुमचा ग्रुप नाही बघायचाय, तेव्हा तोही वेगळ्या लोकांबरोबर काम करायला लागला. दोन पद्धती असतात ना ग, एक तर मी ठरवलंय तसंच काम करायचं किंवा लोकांना काय वाटतं की मी कसं करायला पाहिजे तसं काम करायचं. सो तुम्ही तुमचे रस्ते चूज करायचे. पण यातनं एक असं होतं ना की बऱ्याचदा गोष्टी कधी कधी चुकीच्या पण समोर जातात. तुम्ही एकाच माणसाबरोबर काम केलं की म्हणतात अरे ह्यांचं ना. हो बरोबर, संजय जाधवांसोबतही तसं झालं होतं, नाव जोडलं गेलं होतं आणि अजूनही वेगवेगळ्या कारणांनी ते समोर येतं पद्धतीनं. पण तू त्या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहतेस? नाही, मला आणि संजय दादाला, म्हणजे ज्याला मी दादा म्हणते इथेच खरं तर संपलंय सगळं, म्हणजे मला उत्तर द्यायची पण गरज नाहीये. आणि सो आपल्याला जेव्हा माहिती असतं की समोरची व्यक्ती ही आपल्या बापारूपी किंवा दादारूपी आहे आणि तिथे काहीतरी भलतीकडे सगळं हे क्लिअर असतं, तर कॉन्शियसच क्लिअर आहे म्हटल्यानंतर कोणाला उत्तर द्यायची आणि का द्यायची. बरोबर. बरं, आता तू करिअरच्या बाबतीत हे झालं आणि मी पर्सनल ह्याच्यात बोलते की काही निर्णय आपले चुकतात, काही निर्णय आपले फसतात आणि मग त्यांचा आपल्याला त्रास होतो. पण काही वर्षांनी आपण विचार करतो ह्याचा की तिथेच आपण ते निर्णय म्हणजे नीट घेतला असता किंवा घेतलाच नसता किंवा असं आपण काही वर्षांनी त्याच्याकडे बघतो किंवा जाऊ दे ना आपण का त्याचा विचार करतोय. तर असे जेव्हा निर्णय चुकतात आयुष्यामधले किंवा करिअरच्या बाबतीतले तेव्हा तेजस्विनी त्याच्याकडे कसं बघते आणि काही निर्णय चुकले तर त्या त्यांच्याकडे ती कशी पाहते? जेव्हा आपण ते निर्णय घेतलेले असतात तेव्हा ते कधीच चुकीचे नसतात, ते आपल्याला योग्य वाटत असतात म्हणूनच आपण ते घेतलेले असतात. पण पुढे जाऊन आपल्यासारखं असं वाटलं की अरे यार हा या फिल्ममध्ये हा छोटा रोल होता, हा मी नव्हता करायला पाहिजे किंवा दोन सीनचाच होता की मी का केली ही फिल्म, असं होऊ शकतं. म्हणजे असं वाटूच शकतं आणि ह्याच्यात काहीच गैर नाही आहे. सो मला असं वाटलं सुद्धा आहे काही फिल्म्सच्या बाबतीत की मी हे नव्हतं करायला पाहिजे किंवा मी ही फिल्म नव्हती करायला पाहिजे. बिकॉज मी त्याचं कारण सांगते, बिकॉज फिल्म जरी चांगली असली, लेखक चांगला असला, रोल कमाल असला, पण ती ऑडियन्सपर्यंत पोहोचलीच नाही. सो असे खूप चित्रपट आहेत किंवा असे खूप प्रोजेक्ट्स असू शकतात. पण असा अशी एखादी कलाकृती तुझ्या जवळची होती, तुला वाटलेला हा सिनेमा मस्त चालणार पण तो तितका पोहोचला नाही लोकांपर्यंत, असा कोणता एखादा? मला असं वाटतं देवा नावाची फिल्म मी केली होती जी मला असं वाटलं की खूप लोकांपर्यंत पोहोचायला हवी होती. म्हणजे इट वॉज अन अडॅप्टेशन ऑफ अ मल्याळम फिल्म जिचं नाव चार्ली होतं आणि ती फिल्म मला लोकांपर्यंत खूप, कारण मी त्याच्यामध्ये खूप गोड काम केलं असं मला असं वाटतं. आणि मला जेवढ्या लोकांनी तो सिनेमा बघितला तर त्या लोकांनी मला सांगितलं की खूप चांगलं काम झालं होतं, तुझा लुकही, माझा लुकही खूप वेगळा होता त्या फिल्ममध्ये. आणि मी खूप, गाणी सुंदर होती फिल्ममधली, अंकुश होता त्याच्यामध्ये. तर मला असं वाटलं होतं की ही खूप लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, पण ती लोकांनी का नाही बघितली हेच मला माहिती नाही.
मला खंत आहे मला की ती फिल्म चालायला पाहिजे होती. त्याची मेहनत मी खूप अपार मेहनत घेतलेली त्या चित्रपटावरती. सो आय थिंक दॅट इज व्हॉट आय माझी माझी खंत आहे. मराठीमध्ये आत्ता एक जस्ट माझा आपण पोस्ट करतो सोशल मीडिया पोस्ट आणि हे नुकतंच एक आपलं म्हणजे तेजस्विनीचं नाव पण जोरदार सध्या सुरू होतं एका पोस्टमुळे. राज ठाकरेंचा तू उल्लेख केला होतास आणि देवेंद्र फडणवीस आपले उपमुख्यमंत्री यांचं पण उल्लेख होता त्याच्यामध्ये. आणि आता सगळ्यांनाच माहिती तू जे वाटतं ते बोलतेस, पण याच्यामुळे एक झालंय की राजकारणात प्रवेश करणार तेजस्विनी पंडित आणि मनसेत प्रवेश करणार आणि का मराठी कलाकारांना एवढा राज ठाकरेंचा पुळका का आहे किंवा त्यांना ते एवढं फॉलो का करतात, तर हे तर मला ऐकायला आवडेलच. आणि ती जी पोस्ट केली होती तो जो राग होता तुझा तो व्यक्त करताना एक भीती होती का कुठे? मुळात काय मी ते कुठल्याही प्रकारचं ट्विट करताना मी जनता असते. मला माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपण डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये जगतो असं आपण म्हणतो, मग मला बोलण्याचा अधिकार सुद्धा आहे. मला काय वाटतं हे बोलण्याचा अधिकार आहे. तर मी जनता म्हणून बोलले आणि उद्या काय आहे, उद्या सत्तेत कोणीही बसो मला फरक नाही पडत त्याने. पण सत्तेत बसल्यानंतर तुम्ही जर का चुकत असाल, तुम्ही लोकांना ग्रँटेड घेत असाल, तुम्ही नॉर्मल पब्लिक म्हणून आम्हाला तुम्ही डावललत, तर जनता म्हणून मी बोलणारच आहे. बरं, आणि ते मी बोललंच पाहिजे कारण मी वोट करते. मी वोट केल्यावरती मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आणि इनफॅक्ट जेवढी माणसं वोट करतायत त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तर तुम्ही का नाही विचारत आहात? जर का सरकार आपली कामं करत नाही आहेत तर आपण त्याचे प्रश्न का नाही विचारायचे? आणि माझं म्हणणं आहे की एक जेव्हा खूप मोठी व्यक्ती उपमुख्यमंत्री ज्यांच्या बाबतीत आपण म्हणतोय की त्यांच्याकडनं तुम्ही अत्यंत जबाबदारी व्यक्ती तुमच्यावरती जबाबदारी आहे ना, जबाबदार व्यक्तिमत्व तुम्ही जर का आहात, तर तुम्ही जर का तुम्हाला कुठला पॉईंट मांडायचा आहे तर त्याच्यात क्लॅरिटी असली पाहिजे. तुम्हाला काय म्हणायचं आहे ही क्लॅरिटी असली पाहिजे. ती क्लॅरिटी जर का नसेल तर मला चीटेड फिलिंग येणारच आहे, मग मी प्रश्न विचारणारच आहे, मग ते का झोंबत आहे? आणि काय आहे, मी ट्रोलर्स बिलर्स ह्यांच्या भानगडीत कधी पडत नाही आणि मला त्याचा काही फरकही पडत नाही. कारण काय आहे, माझ्यासाठी जे चूक आहे ते समोरच्यासाठी बरोबर असू शकतं किंवा वाईस वर्सा उलट पण. बरोबर, त्यामुळे मी जे बोलले ते काही लोकांना जे आवडणार नाही काही लोकांना ते आवडणार आहे. तर ज्यांना आवडलंय त्यांनी ते पुश व्हायरल केलं, ज्यांना ते नाही पटलंय त्यांनी मला दाबण्याचा प्रयत्न केलाय. सो याच्यामध्ये गैर काहीच नाहीये. तुम्ही तुमचं करत राहा, मी माझं करत राहीन. मी माझा जयघोष जर का जनतेसाठी काही करायचं असेल, आणि मी म्हटलं ना जनतेसाठीपेक्षा जनतेचा एक भाग म्हणून काही करायचं असेल तर मी तो करणार आहे. आणि राहता राहिला प्रश्न राजसाहेबांचा, तर मी आजही हे ठामपणे, मी त्यांच्या बर्थडेला पण ही पोस्ट केली होती, आजही हे ठामपणे सांगेन की राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, त्यांचं नाही आहे. कारण तुम कुठल्याही मराठी माणसाला जर का कधी कुठलाही प्रॉब्लेम आला, कुठल्याही कुठल्याही संबंधित प्रॉब्लेम आला, तर पहिलं नाव किंवा पहिला दरवाजा कुठला ठोठावला जातो तर तो शिवतीर्थाचा आहे, तो राजसाहेबांचा आहे. इतका विश्वास का वाटतो तुम्हाला एखाद्या नेत्याविषयी? कारण तो माणूस सातत्याने मराठी माणसासाठी काम करतोय, तो मराठी भाषा जिवंत ठेवण्याचं काम करतोय. आणि मला अभिमान आहे की मी त्या माणसासाठी एक ट्विट केलं किंवा त्यांच्या बाजूने उभी राहिले किंवा मला जे योग्य वाटलं त्याच्या बाजूने मी उभी राहिले. सो ह्याचा मला अभिमान आहे. मला अजिबात काही गैर वाटत नाही आणि मी अगदी आवर्जून सांगेन की मला त्यांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं आहे. या सगळ्या प्रकरणानंतर राजसाहेबांशी थेट बोलणं झालंय? हो झालं. काय म्हणाले ते कसं आहे, त्यांना काळजी वाटतेच, त्यामुळे ते साहजिक आहे. ते म्हणणार की अहो धन्यवाद म्हणाले एकतर की तुम्ही माझ्या बाजूने बोललात आणि तुम्ही जनतेच्या बाजूने बोललात, याबद्दल ते धन्यवाद म्हणाले. आणि ते म्हणाले की तुमचा आवाज कलाकारांनी बोललं पाहिजे, कारण कलाकार हे इन्फ्लुएन्शियल व्यक्तिमत्व असतात आणि त्यांनी बोललं पाहिजे. बाकी कुठल्याही, मी तुम्हाला सांगते ना की साऊथमध्ये सुद्धा अनेक कलाकार आहेत
जे गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट बोलतात किंवा रादर त्यांना काय योग्य अयोग्य वाटतं ह्याची भूमिका घेत असतात. तर त्यांनी मला तेच सांगितलं की तुम्ही भूमिका घेतलीत हेच मला आवडलं, चूक बरोबर बाजूला ठेवूयात, पण प्रत्येक माणसाची भूमिका असली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं हे तुम्हाला मांडता आलं पाहिजे. आत्तापर्यंतचा जो आपण इतिहास पाहिला तर तशा गोष्टी घडत आहेत आपल्या पक्षात जे आहेत बसलेले आहेत. नाही काय, आता मी फक्त भाजपचं असं नाही म्हणणार, प्रत्येकांचं एक काय ते पेड पोस्ट आणि काय असतं पेड ट्वीट वगैरे असे मोठे मोठे कंपनीज आणि सेल्स असतात की त्याच्यातनं जे करायचं तेवढं करत असतात. मला असं वाटत नाही की मोठ्या लोकांना ह्या गोष्टींचा एवढा वेळ पण आहे. बरोबर, स्वतः सुज्ञ असल्यामुळे आणि मी म्हणू शकते की स्वतः मी सुज्ञ आहे कारण मी भूमिका घेते, मी स्पष्ट बोलते, मला वाटतं तेव्हा बोलते. मी काय 24 तास मोबाईल घेऊन बसलेली नसते. म्हणजे खूप वेळेला असं होतं की लोक मला म्हणतात की तुम्ही ह्याच्यावर बोलला पण ह्याच्यावर नाही बोललात, मग हा मुद्दा का नाही घेतला, मग ते का नाही केलं. तर मला त्यांना सांगायचं की आम्ही कलाकार आहोत, आम्ही कामं सुद्धा करतो, आम्ही 24 तास फोनवरती नसतो आणि आम्ही 24 तास काय काय चाललंय या प्रत्येक गोष्टीवरती आम्ही बोलत नाही. आणि खूप वेळेला असं होतं की आम्ही जेन्युअनली बोलत नाही. म्हणजे आता खूप मोठ्या मोठ्या लोकांचं काय म्हणूयात आपण त्यांना देवाज्ञा होते त्यांना तेव्हा प्रत्येक बाबतीत आम्ही बोलतोच असं नाही, पण आम्हाला ते फील होत नाही असंही नाही. तेव्हा पण बोललं जातं कलाकारांनी ट्विट्स नाही केल्या कारण जेव्हा रमेश देव सरांचं निधन. पण माझं म्हणणं तेच आहे की आपल्याकडे सोशल मीडियाला आपली पर्सनल डायरी आपण का केलंय. बरोबर, त्याचा वापर हा सोशल गोष्टींसाठी जास्त झाला पाहिजे, त्याचा वापर तुमचं काम पोहोचवण्यासाठी जास्त झाला पाहिजे. त्याचा वापर तुम्ही जर का समोर म्हणजे सरकार काम करत नसेल तर त्यांना खडे बोल सुनावण्यासाठी झाला पाहिजे. तर त्याचा योग्य वापर केला तर चांगलंच होणार आहे. त्याचा तुम्ही दुसऱ्यांना ट्रोल करण्यासाठी फक्त वापर केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि त्यातून आम्ही कलाकार ज्यांना ट्रोलिंगचा काहीच फरक पडत नाही त्यांना लिटरली फरक पडत नाही. म्हणजे मी आधी तरी खूप पूर्वी वाचायचे की मला आणि त्यांनी आम्हाला नैराश्य यायचं की बापरे किती लोक निगेटिव्ह बोलतात आणि काय काय बोलतात आपल्या बाबतीत वगैरे असं व्हायचं, पण आता फरकच पडत नाही. तू वाचतच नसशील मला त्या कमेंट्स. आता आपल्याला जे बोलायचंय आपल्याला माहितीये की आपल्याला हे बोलायचंय, त्याच्या बाजूने त्याच्या पाठीमागे आपण सक्षमपणे उभे आहोत. मला हे बोलायचं होतं, मी हे बोलले, हे माझ्यासाठी योग्य आहे, तुमच्यासाठी ते अयोग्य असू शकतं, हे कळण्या इतपत समजण्या इतपत जर का तुमची म्हणजे बुद्धिमत्ता असेल तर मला असं वाटतं की देन यू डोंट हॅव टू लुक बॅक किंवा कोण तुम्हाला ट्रोल करतंय इथे तुमचं लक्ष जात नाही. तेजस्विनीचा इन फ्युचर काही त्याच्याकडे बघण्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे का राजकारणाकडे, त्याच्यात एंट्री घेणं करणं? मी जेन्युअनली असा काही विचारच नाही केला कारण आत्ता तरी मी जनता म्हणूनच बोलते आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी पॉलिटिक्समध्ये राहूनच सगळं करता येईल असं जर का वाटत असेल तर मग गडबड आहे. आय थिंक आपण वैयक्तिक राजकारणात न राहता माणूस म्हणून सुद्धा आपण काहीतरी व्हॅल्युएबल ॲडिशन्स करू शकत असू तर त्याच्यापेक्षा काय बेटर आहे. मराठी ऍक्ट्रेस जेव्हा बिकनी घालतात तेव्हा खूप ट्रोल होतात, काय काय हे तुमची अस्मिता आहे का तुमचं हे, म्हणजे असं तू पण वाचत असेल आपल्या बऱ्याच जणी आणि सुंदर दिसतात, तर त्यावर तुझं म्हणणं काय आहे म्हणजे मराठी ऍक्ट्रेसने बिकनी घालणं? मला असं वाटतं सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनवरती आपण पैसे आकारले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक कमेंटचे 10 रुपये अगदी मिनिमल 10 रुपये जरी ठेवले ना तरी हे कमेंट्सचं सगळेच हे कमेंट्स येतात ना त्याचं स्वरूप बदलेल असं मला वाटतं. माझं शरीर चांगलं आहे, मला आवडतात हे कपडे मी घातले, ह्याच्यामध्ये काहीच गई. आणि बरं स्विमिंग पूलमध्ये बिकिनी नाही घालणार तर कुठे घालून फिरणार? मी म्हटलं ना की 2 पद्धती असतात तुम्हाला कसं जगायचं आहे. एक तुम्हाला तुमच्या पद्धतीने जगायचं आहे का तुम्हाला लोकांना काय वाटतं आहे असं जगायचं आहे हे तुम्ही ठरवायला पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने वागलं पाहिजे. की मग मी बिकिनी घालून फोटो टाकले तर खालचे कमेंट्स वाचायचे नाहीत आणि मग त्याच्यावर ट्रोल झालं तरी फरक नाही पडला पाहिजे. नाहीतर मग लोकांना काय वाटतं की अच्छा मग मी असे अशी वागली पाहिजे का, मग तसंच वागायला सुरुवात करायची. माझी अजून एक मैत्रीण आहे, तिन्ही काही एक नाही अनेक मैत्रिणी आहेत ज्यांनी पेरेंट्स न होण्याचा निर्णय घेतला की आम्हाला आई वडील म्हणजे आम्हाला अपत्य जन्माला नाही घालायचंय. त्याच्यावरनं लोक म्हणजे मला परवा माझ्या एका मैत्रिणींनी त्याचे कमेंट सांगितले तेव्हा मला आश्चर्य वाटलं
की माझ्या घरात हा माझा आणि माझ्या नवऱ्याचा वैयक्तिक डिसिजन आहे की आम्हाला हे नाही करायचंय. तू प्रार्थना बेहरेचं म्हणतेस का तिच्या कमेंट ह्याच्यावर सध्या झालं? प्रार्थनाचं पण झालंय, अजून पण झालंय. मला नाव नाही घ्यायचं कोणी ते केलंय, पण आम्ही हा निर्णय घेतलाय आणि आमच्या ह्याच्यावरती वाईट कमेंट्स करतात. म्हणजे मला आता सांगता पण येणार नाही, पण लोकांच्या तुम्हाला ते होऊच शकत नाही इथपासून गोष्टी सुरू होतात. का नाही होऊ शकत? मग काहीतरी प्रॉब्लेमच आहे आणि तुम्ही मराठी संस्कृतीच्या अगेन्स्ट चालला आहात वगैरे. म्हणजे म्हणून मला प्रॉब्लेम वाटतो, मला सोशल मीडियाचा हाच प्रॉब्लेम वाटतो की आपण प्रत्येक गोष्ट ही त्याला पर्सनल डायरी करून टाकलंय सोशल मीडिया. मला बरं, मला मीडियाचं पण आश्चर्य वाटतं, तर तू मीडियातली म्हणूनच मला हे सांगायचं आहे की कुठल्या पद्धतीचे टॅगलाईन्स चालवायचे हे पण तुम्ही पण तेवढ्याच जबाबदारीने करणं गरजेचं आहे. कारण नाहीतर काय होतं, आम्ही बोललेलो एक असतो, त्याचं मीठ मिरची लावून वेगळं सादर केलं जातं आणि त्याची बरं त्याचा सगळा घाला त्या कलाकारांवरती होतो. जी माणसं बोलली आहेत त्यांच्यावरती होतो, मीडियाला नाही त्याचा फरक पडत. बरं, याच्या पलीकडे जाऊन मी हेही सांगेन की मीडियाला सुद्धा खूप वेळेला ट्रोल केलं जातं ना गोष्टींसाठी. त्यांचा जॉब आहे इथपर्यंत अंडरस्टूड की आमचा क्लिकवरतीच जॉब आहे की जेवढे आम्हाला क्लिक्स मिळणार तेवढे आमचे काय रेव्हेन्यूज वाढणार, पैसे वाढणार, एक्स वाय झेड वगैरे वगैरे. पण माझं म्हणणं तेच आहे की प्रत्येकाने जर का जबाबदारीने वागलं ना, की मीडियानी पण जबाबदारीने वागलं, कलाकारांनी पण जबाबदारीने वागलं, सरकारनी पण जबाबदारीने वागलं, आपापली जबाबदारी जर का आपल्याला कळली तर ह्या गोष्टी उद्भवणारच नाहीत. तर आत्ता बरंच आहे की तेजस्विनी सुंदर आहे, तेजस्विनी कधी सेटल होणार आहे असा पण एक प्रश्न असतो लोकांच्या डोक्यामध्ये की कशी आयुष्यामध्ये ती कधी सेट होणार आहे. मी सेटल आहे. व्हॉट डू यू मीन बाय सेटल? कधी होणार? लग्न कधी करणार आहे? हा म्हणजे परत गडबड आहे. म्हणजे पण मी जेन्युइनली सेटल्ड आहे. म्हणजे मला कोणाशीही लग्न करणं किंवा आयुष्यात पुरुष असणं हे माझ्या सेटल होण्याचे रीझन्स नाही आहेत किंवा एक्झाम्पल नाही आहे. मी सेटल्ड आहे, मी खुश आहे, मी मजेत आहे, मी काम करते, मी माझ्या परिवाराला सांभाळते, मी करिअर करते, मी ॲक्टिंग करते, मी प्रोडक्शन पण करते, मी एंटरप्रेनर पण आहे. आय थिंक आय एम डुईंग टू मेनी थिंग्स आणि फॉर दॅट आय डोंट नीड अ कम्प्लिशन फ्रॉम अ मॅन. सो क्लिअर क्लिअर. हां, सो मला ताईविषयी बोलायचं आहे, कारण सध्या तर ठरलं तर मग मध्ये ती पूर्ण आजी सगळ्यांनाच आवडते. पण आईचं जे आहे ना, एक तू जेव्हा एंट्री केलीस तेव्हा आई ऑलरेडी इंडस्ट्रीत होती, नाव होतं, त्यामुळे तुझ्यासाठी कदाचित ती एंट्री, तुझी एंट्री सुखकर होती का ते एक मला विचारायचं आहे. आणि आईने खूप स्ट्रगल पाहिले, त्यातनं आई पुढे आली आहे आणि त्याचा तुला कसा, त्यातनं तू काय शिकलीस आणि ते तू पाहिलंय स्ट्रगल आईचं? मला एकतर खूप छान वाटतं कारण माझी आई आत्ता 68 इयर्स ओल्ड आहे आणि ती अजूनही भरपूर शूटिंग करते आणि भरपूर काम करते आणि तिचा अजूनही जो उत्साह असतो ना शूटिंगच्या सेटवरती जाण्याचा, तो लाघवी कमाल आणि म्हणजे असंच असतो माझ्यासाठी. कारण मला असं वाटतं की या वयात एवढ्या पॅशनेटली काम करणं आणि इतका वेळ काम करणं, बरं तिचे दुखणी खुपणी भरपूर आहेत, म्हणजे तिचं स्पाईनचं ऑपरेशन झालं आहे, तिचं गुडघ्यांचं आता कधीही केव्हाही होईल, हेल्थ इश्यूज भरपूर आहे. म्हणजे आत्ता रिसेंटली तर ती सेटवरती तिला चक्कर येऊन पडली सुद्धा, पण नेक्स्ट डे शूटिंगला गेली. म्हणजे ही जी ताकद आहे ना कला, तिच्या कलेमध्ये, तर ती मला खूप ऊर्जा देते. आणि तू जसं म्हणालीस तसं इट वॉज डिफिकल्ट फॉर मी या क्षेत्रामध्ये येताना की ज्योती चांदेकरांची मुलगी म्हणून यायचं आहे. पण मी तिला तेव्हाच थांबवलं होतं की मला तुझी ओळख नको, मला तुला शिडी करायचं नाही, मला ज्योती चांदेकरांची मुलगी म्हणून अशी ओळखच नको आहे. म्हटलं एक फायद्याचं ठरलं की ती तिच्या माहेरच्या आडनावरनं फेमस आहे चांदेकर आणि मी पंडित असल्यामुळे तसं जोपर्यंत लोकांना अरे ही हिची मुलगी आहे असं माहीत नव्हतं तोपर्यंत माझा गेम हा तेवढाच डिफिकल्ट होता. या क्षेत्रामध्ये सस्टेन करणं तुमची आई वडील कोणी या क्षेत्रात असले तरी अवघडच आहे. कारण मी काय करेन फार तर फार, माझी आई काय करेल,
आपल्याकडे नेपोटिझम वगैरे म्हणतात नाही का, माझी आई काय करेल फार तर फार म्हणेल की हिला पहिला चित्रपट यायचा चान्स द्या, हे करेल, मला नेईल. बरं, मी त्या चित्रपटातच घाणकाम केलं तर पुढची कामं कशी मिळणार आहेत मला? म्हणजे माझ्या आईच्या नावावरती एकच काम मिळणार मला, त्याच्या पुढे प्रूविंग आहेच ना. मी तिची कधी शिडी केली नाही, मी तिचा कधी वापर केला नाही तिच्या नावाचा. मी कोणाकडेच जाऊन स्वतःचं इंट्रोडक्शन, मी ज्योती चांदेकरांची मुलगी, मला काम हवंय असं केलं नाही. मी आईला सांगितलं होतं, सक्सेसफुल झाले तरी ते माझं, फेलियर झाले तरी ते माझं, मी तुला जबाबदार धरणार नाही कशासाठी. आता मला इथे विचारायचं की आज जेव्हा तू लोकांच्या ऑडिशन्स घेत असशील, भेटत असशील, तुझी पहिली ऑडिशन आठवते तुला आता या क्षणी कशी झाली होती? काही जण म्हणतात माती खाल्लेली, माती प्रणाली. नाही, मला हेच सांगायचं आहे की मला 20 वर्ष या क्षेत्रात झाली ह्याचं कारणच ते आहे. बिकॉज माझी पहिली ऍड शूट होती किर्लोस्कर पंप्सची, आणि त्याच्या ऑडिशन्स चालू होत्या, आणि मी काहीतरी 36-37 मुलींमधनं पहिल्याच झटक्यात सिलेक्ट झाले. बरं, तेव्हा कुठलं असं पण नाही आहे की मी ह्याच्या आधी कुठलं काम केलं होतं वगैरे, असंही नाही. मी डायरेक्ट गेले, डायरेक्ट 35 मुलींमधनं सिलेक्ट झाले, डायरेक्ट अंकुश चौधरी यांच्या ऑपोजिट माझं काम होतं. वा, सो पहिला जे मुलींच्या मनात असतं ना की अंकुश सोबत काम करायला मिळालं पाहिजे. येस येस, माझं ते पूर्ण झालं. कारण मी तेव्हा माझ्याकडे एक टोपी होती, त्या टोपीवरती मी अंकुश सरांची साईन घेतलेली की सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे, मला ह्याच्यावरती साईन द्या. मग ती टोपी खूप काळ मिरवली सुद्धा. शाळेच्या वयात म्हणजे त्या अडणीऱ्या वयात आपले बरेच क्रश असतात ना अशा, असे तुझं असं कोणी होतं? हो, असे खूप असतात इंडस्ट्री मधला. मी ह्याच्यातले म्हणत नाही की काही जण म्हणतात नाही, मी ह्याच्या आधी पण इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलंय, मी अंकुशलाच सांगितलंय की अंकुशवरती माझा मेजर क्रश होता. हो हो, अंकुशला सांगितलंय मी, त्यांच्यावरती माझा मेजर क्रश होता. आणि मग नंतर कामच केलं त्यांच्याबरोबर, मग छान वाटलं की आपलं क्रश असणं म्हणजे काय असतं बेसिकली. ते अजिबात हार्मलेस गोष्ट असते ती, की छान वाटत. मला एक आता विचारायचं, ऍज अ प्रोड्युसर आता तू तुझी सुरुवात झालेली आहे, असे कोणता सिनेमा आहे ज्याचा रिमेक तुला करायला आवडेल प्रोड्युसर म्हणून? मला वाटतं मला गोलमाल फिल्म वरती परत करायला आवडेल. म्हणजे गोलमाल फिल्म जी होती पूर्वीची, अमोल पालेकरांची, त्या फिल्म वरती मला करायला आवडेल. किंवा चुपके चुपके होती, त्या फिल्मचा मला रिमेक करायला आवडेल. असे बरेच आहेत, खूप फिल्म आहेत ज्याच्यावरती रिमेक करायला आवडतील. पण मला असं वाटतं की ते रिमेक सुद्धा कमर्शियल असले पाहिजेत, ते फिल्म सगळे कमर्शियल असले पाहिजेत. ही बनवा बनवी हा चित्रपट जर त्याचा रिमेक झाला, तर तुला त्याच्यात तू कोणाला पाहते जोड्या म्हणून? पटापट एक व्हिज्युअलाइज कर. म्हणजे आता हा सचिन सुप्रिया आणि अशोक मामा. मी हे बघ, मी आता सचिन सर इतके गोड दिसलेत त्या फिमेल कॅरेक्टर मध्ये सुद्धा, तर मी आत्ता चूज करताना अशी व्यक्ती करेन जी फिमेल कॅरेक्टरमध्ये खूप सुंदर दिसेल. मे बी तुला असं स्पेसिफिक नाव आत्ताच्या घडीला कोण आहे? मला असं वाटतं सिद्धार्थ चांदेकर खूप गोड दिसेल त्या रोल. खूप गोड दिसेल, सुरू करा प्रोड्युसर बोललेत. खूप गोड दिसेल कारण तो आहेत चिकणा ना, तर त्या कॅरेक्टरला ते खूप इंटरेस्टिंग वाटेल असं मला वाटतं. लक्ष्मीकांत बेर्डे, लक्ष्मीकांत बेर्डे म्हणून मी अभिनयलाच कास्ट करेन. वा, कारण मला असं वाटतं की त्यांनी तो ते खूप छान पद्धतीने वटवू शकेल असं मला वाटतं. आणि अशोक सराफ यांचं आता चणी वाईज नका जाऊ हा, म्हणजे मी असं म्हटलं की एक्झॅक्ट तसे दिसणार नाही. नाही नाही, असं अमेय वाघ. अच्छा, अमेय वाघला वाटेल त्याच्या, अमेय वाघला मी कास्ट करेन. मुळात मला असं वाटतं की हे जे ब्लॉकबस्टर सिनेमे आहेत ना, ते वन पीस असावेत, हे पुन्हा होऊ नयेत. एक दुसरा त्याचा होऊ, कारण त्याची मजा त्याच लोकांबरोबर. तरी ठीक आहे, चला पुढचा आपण तरी 3 ऍक्टर्स आपले फायनल झाले, तिने सांगितले. पांडू हवालदार याच्यात तुला कोण बघायला आवडेल? अरे यार, दीज आर व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन्स. असं मला काही सांगता नाही येणार की कोणाला बघायला आवडेल. म्हणजे कोण असावं रिमेक मध्ये, कोण असावं बघायला आवडेल? आपण प्रश्न चेंज करूया, कोण असावं किंवा कोण असू शकतं? मला असं वाटतं की आता दादांचा रोल कोण करणार? सिद्धार्थ ऍक्च्युली जाऊ शकतो. सिद्धार्थ जाधव, हा सिद्धार्थ जाऊ शकतो.
पुष्कर श्रोत्री जाऊ शकतो, कारण तो खूप छान करू शकतो तो जवळपास जातो लुक वाईज सुद्धा, तर आय थिंक तो करू शकेल. आणि पिंजरा होय, आय थिंक आपल्याकडे झालं ना ग काशीनाथ घाणेकर फिल्म मध्ये एक पिंजराचा, तर त्याच सेटअपला मी रिपीट करेन. ओहो, जवळपास लुक वाईज जाऊ शकेल अंजली पाटील, म्हणजे ती तशी आहे. आय लव्ह हर स्किन टोन. थोडीशी स्मिता पाटील झोन मध्ये जाणारी आहे आणि अभिनेत्री पण चांगली आहे. नवरी मिळे नवऱ्याला, तू स्वतःच कर ना की सुप्रिया बेळगावकर दिसते. हो मी करू शकते ऍक्च्युली तो रोल ना. मग काय, मी तेच म्हटलं, ते मीच सांगितलं. हो बघ, म्हणजे मी आता तुझ्या अपोजिट कोण असेल असं वाटतं तुला, असू शकत जयराम ना. जयराम उमेश कामतला मी कास्ट करेन माझ्या. जयराम येस. धूमधडाका, अरे थांब. माझं काय म्हणणं आहे हे बघ, एक तर हे चित्रपट पुन्हा झाले नाही पाहिजे, ह्याचा रिमेक झाला नाही पाहिजे, कारण त्या फिल्मनी जे काही कमावून ठेवलेलं आहे मराठी कलाकारांसाठी, मराठी प्रेक्षकांना जी पर्वणी त्यांनी दिलेली आहे ती पुन्हा करणं आणि ती पुन्हा अचीव्ह करणं इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. नॉट बिकॉज वी डोंट हॅव टॅलेंट, अशातला भाग नाही, भरपूर टॅलेंट आहे आपल्याकडे. मराठीत आणि खूप आहे, खूप टॅलेंट आहे, पण जे ते म्हणजे आता मी जर का म्हटलं की शोले पुन्हा बनवूयात तर कसं शक्य आहे, नाही होणार ना, आपल्याकडे गब्बर नाही आहे. नाही बनवू शकत नाही. आणि ते आय थिंक ते तेव्हा जे कन्व्हिन्स झालेलं असतं प्रेक्षकांना ते पुन्हा कन्व्हिन्स करणं खूप अवघड सुद्धा असतं आणि ते न्यायाचं पण ठरणार नाही. आपण नवरात्रीच्या निमित्ताने हा इंटरव्ह्यू जाणार आहे, भले हा नो फिल्टर असला, सगळं तू छान बेधडक बोलली असलीस, तरी पण मला आता माझा एक सेगमेंट असा आहे की ॲट दॅट मोमेंट आय बिकम दुर्गा. असं तेजस्विनीच्या आयुष्यात कधी घडलंय की ती तुझ्यातली ती संचारली, अर्थात ती असतेच तुझ्या पोहोचच्या माध्यमातनं, पण मला ते तो एक असा मोमेंट तुला आज या निमित्ताने, कारण तो सगळ्याच कदाचित महिलांना इन्स्पायर करणारा असेल आणि तर तुझ्याकडनं तो ऐकायला आवडेल. अन्याय झाला की माझ्या ती दुर्गा जागी होते आणि मग तो अन्याय जर का स्पेसिफिकली महिलांच्या बाबतीत असेल तर मला आणखीनच जास्त फील होतं. आणि त्यातून मी फिल्टर करत जायला, माझ्या घरी जर का काही असं घडलं किंवा आजूबाजूच्या माझ्या मैत्रिणींबरोबर असं काही घडलं तर मग माझ्यातली दुर्गा अगदीच जागी होते. आणि मी आणि दुर्गा म्हटल्यानंतर भांडायलाच निघालोय किंवा काय म्हणत आपण तलवारीच काढल्यात वगैरे अशातला भाग नाही आहे. माझं म्हणणं आहे प्रॉपर गायडन्स त्या वेळेत तुमच्या काय म्हणून जवळच्या व्यक्तीला किंवा मैत्रिणीला आणि आईला बहिणीला कोणाला, तर मला असं वाटतं की ते पण दुर्गाचंच स्वरूप असू शकतं. कीपिंग युअर माइंड इन प्लेस, तुमचं डोकं ठिकाण्यावर ठेवून तुम्ही दिलेलं कुठलंही ॲडवाईस हे सुद्धा त्या वेळेत कदाचित त्या व्यक्तीच्या कामी येऊ शकतो. मी टीचरच व्हायला पाहिजे होतं असं मला वाटतं. मी इतकं ब्रह्मज्ञान शिकवत असते माझ्या घरी सुद्धा, माझ्या बहिणीला माझ्या आईला, असं मी सतत काही ना काहीतरी हे का केलं असतो, हे का नाही केलं असतो, इथे आवाज का नाही उठवला असतो, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात बरं का. ऑफिसमध्ये झालेले पॉलिटिक्स असू देत माझ्या बहिणीच्या, किंवा माझ्या बहिणीबरोबर माझ्या जिजूबरोबर कधी भांडण झालं आणि मग जर का तिची चूक नसेल पण तरी ती गप्प बसली तर मग मी तिला सांगणार असं नाही करायचं, चूक दाखवून द्यायची, म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मला असं वाटतं. तर आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की दुर्गाचं स्वरूप प्रत्येक वेळेला फेमिनिस्ट असणं असं नाही असू शकत, म्हणजे मी सगळं फेमिनिस्टच विचार करते वगैरे असं नाही, मी फेमिनिस्ट नाही आहे, पण मी डेफिनेटली जिथे जिथे अन्याय होतो, जिथे जिथे आवाज उठवण्याची गरज आहे आणि त्या व्यक्तीकडे तेवढी ताकद नाही आहे तर ती ताकद आपल्या स्वरूपी त्यांना देणं हे मला असं वाटतं की यात खरं तर मला उलटी शक्ती मिळते. सो मला ह्यांच्यासोबत काम करायचं आहे असं स्पेसिफिक नाव. सो मला दोन लोकांबरोबर खूप आवर्जून काम करायचं आहे. एक तर मला इम्तियाज अलींबरोबर काम करायचं आहे आणि मला राजकुमार हिराणींसोबत काम करायचं आहे. वाह वाह. सो दोघंही मेकर्स आहेत, अप्रतिम मेकर्स आहेत आणि कन्सिस्टंटली हिट्स देत आहेत,
तर. आणि मला असं वाटतं कन्सिस्टंटली हिट देणं हेच इतकं डिफिकल्ट आहे या क्षेत्रामध्ये. पण त्या दोघांना ते इतकं लिलाया जमलं आहे आणि मला त्यांच्याबरोबर काम करायला डेफिनेटली आवडेल. निश्चित. आणि आता अर्थात आपण हा एक वेगळा प्रवास केल्यावर आपल्या इच्छा पण वाढत जातात. त्या इच्छा तुझ्या पूर्ण होत, कारण वेगळं काम तू करतेस एक या स्टेजला आणि चॅलेंज तू स्वीकारलेस. आणि अर्थात लोकमत फिल्मीकडनं आम्हाला इतका वेळ दिल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तुझी. आणि अर्थात तुझ्या पुढच्या पूर्ण वाटचालीसाठी आमच्याकडनं शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.